टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। आम्हाला मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला, आमचा न्यायदेवतेवर विश्वास होता, राजन साळवींनी व्यक्त केला विश्वास, एसीबीने चुकीच्या पद्धतीने माझ्यावर गुन्हा दाखल केला, साळवींचा एसीबीवर आरोप। मराठा समाजाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक, जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बंदची हाक। जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस, मनोज जरांगेंचा पाणी आणि उपचार घेण्यास नकार, जिल्हाधिकाऱ्यांकडून मनोज जरांगेंना पाणी पिण्याची पाणी घेण्याची विनंती। आज 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक, बैठकीत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा होण्याची शक्यता, जरांगेंच्या मागण्यांवरही मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता। निवडणुकीत महायुतीकडून भाजप 4 तर शिंदे अजित पवार गट प्रत्येकी 1 उमेदवार देण्याची शक्यता, मुख्यमंत्री शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वर्षाव निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा। नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरवले जाण्याची शक्यता, तर पियुष गोयल यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। अशोक चव्हाणांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये, मुंबईत काँग्रेसची आज पुन्हा महत्वाची बैठक, बैठकीला वरिष्ठ नेते राहणार उपस्थित। अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार, अशोक चव्हाण आज राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार, भाजपकडून राज्यसभेसाठी आजच उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। सकल मराठा समाजाच्या वतीनं बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली, 27 फेब्रुवारीपर्यंत बीडमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले, तर बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। जळगाव रोडवरील केदारखेडा येथे मराठा आंदोलकांकडून टायर जाळून निषेध करण्यात आला, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रस्ता मोकळा करण्यात यश। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्हा बंदची हाक, मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हा बंदची हाक। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी 25 ते 29 तारखेपर्यंत संप, लढा ना पक्षासाठी ना राजकारणासाठी, आता फक्त लढा आपल्यासाठी, शेतकऱ्यांचा पवित्रा। आदित्य ठाकरे आजपासून नाशिक, सिन्नर आणि जळगाव दौऱ्यावर, आदित्य ठाकरे घेणार ठिकठिकाणी सभा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व। उद्धव ठाकरेंचा आज संगमनेर अकोल्यात जनसंवाद दौरा, उद्धव ठाकरे करणार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। मुंबईकरांना 7 तलावातील पाणीसाठा निम्म्यावर, जूनमध्ये लागू होणारी 10 ते 15% पाणी कपात मे महिन्यापासूनच लागू होण्याची भीती। अमरनाथ एमआयडीसी देणार वयोवृद्ध कलावंतांना 2 एकर जागा, 20 कोटी रुपये खर्चून आरोग्यासह निवासाची सोय, उद्योगमंत्री उदय सामंतांची माहिती। ओबीसी जनगणना संकल्प यात्रा पोहोचली चंद्रपुरात, 7 जिल्ह्यांमध्ये जनजागृती करून वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातून यात्रा आता चंद्रपुरात दाखल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।